सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकार साखर कारखान्याचा 53व्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेक मान्यवरांची यावेळी या ठिकाणी उपस्थिती होती. आमदार थोरात यांच्या नेतृत्वामुळे संगमनेरचा सहकार राज्यामध्ये प्रथम क्रमांकाचा आहे असे गौरव उद्गार आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी काढलेत. सहकारामुळे रोजगार निर्मिती होऊन ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली आहे. शासनाने नेहमी सहकाराला पूरक असे धोरण घेण्याचे गरज आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामुळे संगमनेरचा सहकार राज्यामध्ये प्रथम क्रमांक आहे. शेतकऱ्यांसाठी शाश्वत असलेल्या ऊस पिकाची जास्तीत जास्त लागवड करावी असं आवाहन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी केलंय. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकार साखर कारखान्याच्या 53व्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अॅडव्होकेट माधवराव कानवडे हे होते, तर व्यासपीठावरती बाजीराव पाटील खेमणार, सौ कांचनताई थोरात, उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे, बाबा ओहोळ, इंद्रजित भाऊ थोरात, सभापती सौ निशाताई कोकणे, डॉक्टर जयश्रीताई थोरात, लक्ष्मणराव कुटे, अमित पंडित, साहेबराव गडाख, आरबी रहाणे, रामहरी कातोरे, शिवाजीराव थोरात, अजय फुटांगरे, मिलिंद कानोडे, राहता तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रावसाहेब बोठे, डॉक्टर शेखर बोराडे, शेतकरी संघटनेचे प्रकाश देठे, रवी मोरे, सुधाकर रोहम, विश्वासराव मुर्तडक, सौ निर्मलाताई गुंजाळ, सौ शांताबाई खैरे, गणपतराव सांगळे, सुभाष सांगळे, सौ अर्चनाताई बालोडे, राजेंद्र कडलक, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी ड्रोन उपकरणाद्वारे तांबेरा रोगावरती फवारणीसाठीचे प्रात्यक्षिक करण्यात आले. कार्यक्रमासाठी चंद्रकांत कडलक, पांडुरंग पाटील घुले, गणपतराव सांगळे, रमेश गुंजाळ, रोहिदास पवार, मीनानाथ वरपे, नानासाहेब शिंदे, संपतराव गोडगे, बाळासाहेब मोरे, अभिजित ढोले, जगन्नाथ आव्हाड, दादा पाटील बागचौरे, संतोष हासे, बाळासाहेब मोरे, बाळासाहेब शिंदे, केशव दिघे, राजेंद्र कडणे, शांताबाई वागचौरे, गोजराबाई जोंधळे, सौ सुनंदाताई जोरवेकर, दत्तात्रय खुळे, विलास कवडे, बाळासाहेब डोंगरे, सतीश खंडेलवाल, विठ्ठलदास आसावा, अविनाश सोनोने, अॅडव्होकेट त्र्यंबक गडाक, घुलेवाडीचे सरपंच सोपान राऊत, किरण कानोडे, भास्कर पानसरे आदींसह रावरी गंगापूर, निफाड, दिंडोरी, निवासा, श्रीरामपूर, राहता येथील शेतकरी आणि विविध मान्यवर हजर होते. यावेळी प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केलंय. सूत्रसंचलन नामदेव काहंडळ यांनी केले, तर आभार भाऊसाहेब कुटे यांनी मानलेत. यावेळी शेतकरी, ऊस उत्पादक, नागरिक आणि महिला मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होत्या. थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ या ठिकाणी होत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अॅडव्होकेट माधवरावजी कानोडे. इथे आता दिवाळी खाऊन तुम्हाला खूप गोड गोड झाले असल्यामुळे प्रकाशराव देठेंनी ते झणझणीत काहीतरी पाहिजे असताना, त्यामुळे प्रकाशराव देठेंनी झणझणीत भाषण या ठिकाणी केलेलं आहे. आपल्याला फार सवय नाही अशा भाषणांची, कारण आपली संगमनेरची प्रकृती ही सौम्य प्रकृती आहे शेखर. आमचे आपलं सौम्य चाललेलं असतं, पण राहता परिसरात आलं की झणझणीत अशी भाषणं त्या ठिकाणी ऐकायला मिळतात. त्या दोघांनी इथे जे भावना व्यक्त केल्या त्या महत्वाच्या आहेत की शेखरराव बोराडे यांनी पण सांगितलं सहकार. आज खरोखर म्हणजे सहकारची अवस्था राज्यामध्ये काय झालेली आहे आपण सर्वजण जाणतो, आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जसं शेखर बोराडे यांनी खूप सांगितलं की शेवटी एखादी गोष्ट चांगली चालते किंवा एखादी गोष्ट बिघडते त्याला कारभारी कारणीभूत असतो. त्या कारभारी म्हणजे त्याला आपण नेतृत्व म्हणतो. आणि आपण खऱ्या अर्थाने भाग्यवान आहोत की आदरणीय भाऊसाहेब थोरात की ज्यांनी खऱ्या अर्थाने राज्याला सहकाराची एक कसा असतो सहकार, कसा असला पाहिजे सहकार, याचं जे एक मापदंड घालून दिलंय किंवा एक मॉडेल तयार केले संगमनेरचं, ते आदरणीय भाऊसाहेब थोरातांनी या सगळ्याचा पाया घातला. एक भरभक्कम पाया त्या ठिकाणी त्यांनी घातला आणि त्या पायावर एक कळस आपण म्हणतो तो आमदार बाळासाहेब थोरातांनी चढवलेला आहे. आज सहकाराचं नेतृत्व बाळासाहेब थोरात या ठिकाणी करत आहेत. आणि राज्यातल्या एकंदरीत सहकाराची सर्व अवस्था जर पाहिली तर मला असं वाटतं की संगमनेरने आता खऱ्या अर्थाने राज्यामध्ये सहकारचं सुद्धा नेतृत्व केलं पाहिजे. राजकारण महत्वाचंच आहे, राजकारणाचं साहेब नेतृत्व करतायत, परंतु एक दिशादर्शक काम असे संगमनेर तालुक्याचं चालू आहे. राज्यामध्ये खूप बोलता येईल त्याबद्दल, पण आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहात. इथे आमचे सर्व शेतकरी बांधव वेगवेगळ्या भागातून आलेले हे याचंच प्रतीक आहे की तिथे त्यांना तशा पद्धतीने शेतकऱ्यांना जो काही न्याय मिळाला पाहिजे तो मिळत नाही, आणि ते सर्व शेतकरी बांधव इथे मोठ्या संख्येने आले, त्यांना उत्तम सेवा
संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून मिळत असतात. साखर व्यवसाय साखर ऊसाचं जे कारखानदारी आहे तर ही अनेक अडचणी सतत अडचणी असतात. मध्यंतरी भाव साखरेचे कोसळत होते आणि शासन म्हणून म्हणजे एकीकडे आता माग दुष्काळ पडला यावेळेस आता ऊस कमी आहे कधी ऊस अतिरिक्त होतो हे सगळी चढ उतार ही कुठल्या प्रत्येक व्यवसायामध्येच असते आणि ती या व्यवसायामध्ये सुद्धा आहे. अशा वेळेस खऱ्या अर्थाने शासनाची जबाबदारी असते. आपण नेहमी बघतो की आज सर्वत्र एकच गोष्टी चर्चा आहे की कारखाने बंद पडत आहेत उद्योगधंदे बंद पडत आहेत रोजंदारी कमी होत चालली आणि बेरोजगारी एवढी वाढत चाललेली आहे की त्याची आता सीमा नाही आहे की एकदा मध्ये एक जाहिरात निघाली शिपाईच्या पदासाठी. पण अगदी इंजिनियर लोकांनी तिथे अर्ज केले लाखो अर्ज आले जागा होत्या 100 काहीतरी आसपास लाखो लोकांचे अर्ज त्या ठिकाणी आले. ही सर्व त्यामुळे जो तरुण वर्ग आहे तो अतिशय उद्विग्न आहे त्याला आपल्या भवितव्याबद्दल आशा वाटत नाही नैराश्य त्याच्या मनामध्ये आहे. मग ही रोजगार निर्मिती होत असताना ही कुठून होत असते रोजगार काही आकाशातनं पडत नसतात त्यासाठी जे काही वेगवेगळे माध्यम आहे त्यामध्ये सहकार फार महत्वाचं माध्यम आहे ना. मग या सहकारी संस्था कशा टिकल्या पाहिजे कशा वाढल्या पाहिजे सहकारामध्ये शासनाने त्याला पूरक अशा प्रकारची धोरणं घेतली पाहिजे. दुर्दैवाने ही धोरणं आपण घेतोय घेत नाहीत असं आपल्याला लक्षात येतं. आपलं आयात निर्यातीचं धोरण नेहमी चुकीचे असतात. जेव्हा कुठं भाव वाढायला लागली की लगेच आयात करायचं भाव वाढायला लागली की लगेच निर्यात वाढवायची आयात अवेळी कारण नसताना आयात करायचं आणि त्यामुळे ह्या जे काही शेतीचे उत्पादन आहेत त्याचा भाव जर टिकून राहिला नाही तर त्याचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होतो आणि म्हणून आज जे एक अर्थव्यवस्था आपली फार रसातळाला चाललेली आहे त्याला नोटाबंदीचं कारण आहे त्याला GST कारण आहे त्याचबरोबर हे एक कारण आहे महत्वाचं की गेल्या 5 शेतकऱ्यांच्या शेतीमालावर भावच राहिलेले नाही कुठल्या शेतीमालावर भाव नाही आणि मग त्याच्यामध्ये एक स्थैर्य निर्माण करणं हे शासनाचं काम. शासनाची धोरण अशी असली पाहिजे की आता ऊसाचा एक व्यवसाय आहे की जो एक या देशामध्ये कमीत कमी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक स्थिरावलेला व्यवसाय आहे त्याला अधिक स्थिर कसं करता येईल त्याला अधिक स्थैर्य कसं निर्माण करून देता येईल हे आर्थिक बाबी असतात मित्रांनो. याचा देशाच्या अर्थव्यवस्थेशी संबंध असतो. एक व्यवसाय स्थिर झाला त्याच्यातनं रोजगार निर्मिती होते त्याच्यातून देशाला आपण किती कर सुद्धा मिळतात ना राज्याला कर मिळतो शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढते. शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढली की राज्याच्या अर्थव्यवस्थेचं गतिमान सुद्धा होत असते. कारण शेतकऱ्याच्या खिशात पैसे आले तर तो त्या ठिकाणी जातो बाजारात 4 तो घेतो आपल्या मुलांसाठी घेतो आपल्या घरच्यांसाठी घेतो कधी मोटरसायकल घेईल गाडी घेईल जीप घेईल ट्रॅक्टर घेईल आणि त्याच्यातून ही अर्थव्यवस्था हलत असते. पण तुम्ही तर शेतकऱ्यांनाच त्या ठिकाणी कमकुवत केलं त्यांना कुठल्याही प्रकारचा आर्थिक मदत तर राहू द्याच पण त्याच्या शेतीमाला जर भाव दिले नाही तर मग ती अर्थव्यवस्था त्या ठिकाणी वाईट झाल्याशिवाय राहत नाही. आज ती अवस्था या ठिकाणी झाली. अतिशय उत्तम प्रकारे इथे सर्व गुगरकरांनी पण सांगितलं आणि कानवडे साहेबांनी सांगितलं की किती दूरदृष्टी आहे. मी नेहमी आपल्याला सांगतो की मला म्हणजे इथे जे आदरणीय भाऊसाहेब थोरातांनी जो पाय घातलाय बाळासाहेब थोरात आता इथे नेतृत्व करतायत मला या सर्व व्यवस्थापनाबद्दल एक खरोखर आदर वाटतो की इतकं चांगलं उत्कृष्ट व्यवस्थापन असतं की भविष्यकाळात काय होणार याचं अचूक अंदाज घेऊन आपली धोरणं आखावी लागतात. जसं देशाला धोरण असतं तसं कारखान्याला धोरण असतं ना साखर कधी विकायची किती विकायची नवीन कधी प्लांट काढायचा. मित्रांनो आपला हा जो नवीन कारखाना झालाय त्याचं राज्यात कौतुक होतं. अजित पवार साहेब तू म्हणायचे तसे खूप त्या ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये फार स्ट्रिक्ट आहेत अतिशय कडक आहेत आणि अतिशय दूरदृष्टी आहे त्यांना खूप अभ्यास आहेत. ते एक दिवशी कुणालाही न सांगता इथे कारखाना पाहिला त्यांना वाटलं की ते येणार म्हटलं कोणी मोठी व्यक्ती येणार म्हटलं की मग आपण कसं घर आवरून ठेवतो तर त्यांना अचानकपणे म्हणजे सरप्राईज व्हिजिट करायची होती. परंतु ती सरप्राईज व्हिजिट केल्यानंतर ते इतके आनंदी झाले आणि मला देखील एकदा मुंबईला भेटले होते त्यांनी सांगितले की खरोखर तुमच्या कारखान्याचं काम अतिशय चांगलं झालेलं होतं. एक धोरण असतं त्याला एक दृष्टी असायला लागते. अनेकांनी काय केलं जुनेच कारखाने दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून ते कारखाने बरेच अडचणीत आले लवकर काहींचा तर सीझन बुडाला अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाले. तेव्हा अचूक निर्णय घेणं अचूक धोरण आखणं हा सुद्धा कुठल्याही व्यवस्थापनाचा खूप महत्वाचा भाग असतो. शिस्त खूप महत्वाची असते आणि समर्पित भावनेने काम करणं खूप महत्वाचं असतं. आपला एवढा सीझन होता असता आता गणित सिंगून सुरू झाला एक मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आता एवढ्या किती ऍक्टिव्हिटीज होणार आहे. ऊस तोडायचा आहे ऊस आणायचा आहे ऊस उपलब्ध करायचा आहे तो इथे वेळेवर त्याचं गाळप करायचं आहे त्याची साखर तयार करायची आहे ती साखर व्यवस्थित साठवायची आणि ती साखर बाजारात घेऊन जायची.
त्याला असलेले जोडधंदे आता आपण इथे सुरू केले आहे. आपण को जनरेशन करतोय, वीज उत्पादन करतोय आपण. त्याचप्रमाणे आता चेअरमन साहेबांनी सांगितलं की आपण आता इथेनॉलचा प्रोजेक्ट करतोय, आपलं डिस्टिलरी खूप चांगली होती. हे असे अनेक जे काही त्याला आपण म्हणतो की उप उत्पादनं जर आपण निर्माण केली, उपपदार्थ निर्माण केले किंवा उत्पादनाची वेगळी जे साधनं निर्माण केली, तर आपल्याला एक स्थैर्य निर्माण होत असतं. स्थैर्य आपोआप निर्माण होत नसतं आणि म्हणून शासनाने सुद्धा या धोरणांना पाठिंबा दिला पाहिजे. इथेनॉलच्या किमती सतत व्यवस्थित कशा राहतील, इथेनॉलचा वापर कसा वाढता येईल, वाढेल इंधन म्हणून त्याचा वापर कसा वाढेल. आजच पेपरमध्ये एक आशादायक बातमी आहे की मोठं काहीतरी हरियाणाला एक मोठा प्लांट त्या ठिकाणी निघतोय, 700-800 कोटीचा प्लांट निघतोय की ज्याच्यातनं बायो जे काही इथेनॉल आहे त्याचा वापर हा इंधनामध्ये वाढला पाहिजे. तर अशी धोरण ही शासनाने घेतली पाहिजे आणि ज्यावेळेस अतिरिक्त उत्पादन होईल त्यावेळेस साठा वाढवणं, निर्यातीसाठी मदत करणं ही धोरणं जर घेतली तर मला असं वाटतं की ऊसाचा व्यवसाय हा स्थिर होईल. मी आज पाहिलं की सगळीकडे मी गेलो, नाशिक जिल्ह्यात गेलो, धुळे जिल्ह्यात गेलो होतो, जळगाव जिल्ह्यात गेलो होतो, शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट झाली. कुठलंच उत्पादन राहिलं त्यातल्या त्यात जरी चेअरमन साहेबांनी सांगितलं की तांबेरा आलेला आहे, उन्हीचा त्रास आहे, तरी तिथे ऊसच थोडाफार बऱ्या अवस्थेमध्ये आहे. आणि मला अनेक शेतकरी म्हणले की आता आम्ही इथून पुढे ऊसच करायचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. द्राक्षाची मी बागा पाहिल्या, तिथे खूप अवस्था वाईट झाली. बाकी तर फळबागा, सोयाबीन, हे सगळं कापूस, हे सगळं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. तर शेतकरी हा सदैव अडचणीमध्ये असतो. तेव्हा त्यासाठी शासनाची धोरणं खूप महत्वाची आहे. शासनाने योग्य धोरणं घेतली तरी सुद्धा शेतकऱ्यांचे हाल निम्मे कमी होतील. आणि मग इतर वेळेस शासनाने भरीव मदत त्या ठिकाणी केली पाहिजे. आम्ही नेहमी मागणी करतो की एक तुम्ही स्थैर्य निधी निर्माण केला पाहिजे, ज्याला आपण आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते मग त्यावेळेस कुठलाही शेतीमाल हा अडचणीत येऊ शकतो. कधी कापसाची अडचणी येतात, कधी धान्याच्या येतात, कधी आंब्याचे बागांवर संकट कोसळतं, कधी ऊसावर संकट कोसळतं, कधी दुधावर संकट कोसळतं. अशा वेळेस मदत करण्यासाठी एक स्थैर्य निधी त्या ठिकाणी निर्माण केला पाहिजे की त्या माध्यमातून शेतकऱ्याला भरीव मदत त्या ठिकाणी झाली पाहिजे. शासनाची मदत किती तुटपुंजी असते. आता दर हेक्टरी काहीतरी 6,000 रुपये देणार, म्हणजे एकरी किती देणार तुम्ही? 3,000 रुपये. आता जे काही बाजरी विजरीचं जे नुकसान झालं, सोयाबीनचं झालं, मक्याचं झालं, इतकी तुटपुंजी मदत देऊन त्या शेतकऱ्याचं काय होणार? तुम्ही चेष्टाच त्या ठिकाणी एक प्रकारे करताय ना. पीक विम्याच्या बाबतीमध्ये काय चाललेलं आहे? पीक विम्याचे पंचनामे होत नाही, पीक विम्याच्या कंपन्या तिथे नुसता नफा मिळवत, त्यांना प्रीमियम घ्यायला आवडतं, द्यायची सवय नसते विमा कंपनीना. आणि मग त्याच्यावर कुठेतरी नियंत्रण शासनाचं असलं पाहिजे. या पीक विमा ह्या काही नफेखोरी करण्यासाठी नाही आहे, त्यांना फक्त शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी आहे. मग शासनाने हवं तर स्वतः कंपन्या काढाव्यात. आता आम्ही आम्हाला माहिती नाही की ह्या कंपन्या कुणाच्या आहेत. ह्या मोठे मोठे आता असं झालंय की या देशातले 2-3 उद्योगपती आता असे निर्माण होणार आहे मित्रांनो, याचा आपण विचार केला पाहिजे. आपण जर याचा विचार नाही केला आणि आपण फक्त काहीतरी जर भावनिक मुद्द्यावर जर गव्हर्नमेंट त्या ठिकाणी किंवा कुठलंही राजकारण जर त्या ठिकाणी घडायला लागलं तर आपलं भविष्य काय अतिशय वाईट आहे. सध्या पहा, तुम्ही BSNL बंद पडतंय, एअर इंडिया बंद पडतंय, म्हणजे ज्या सरकारशी निगडीत कंपन्या सगळ्या बंद होत आहेत. आणि खाजगी कंपन्या रिलायन्स असेल, अदानी असतील, अंबानी असतील, यांच्या कंपन्या मात्र तिथे भरभराटीला आले आहेत. तेव्हा आश्चर्य वाटून घेऊ नका की पुढच्या येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये या देशामध्ये या 2-3 कंपन्या अशा असतील की देशाचं सर्व अर्थकारण त्या ठिकाणी चालवतील. आणि आपलं अर्थकारण फायदेशीर राहावं यासाठी मग ते राजकारण सुद्धा चालवतील. किंबहुना त्यांनी आजच सुरू केलं. निवडणुका येतात आणि प्रचंड प्रमाणात जाहिराती केल्या जातात, भावनिक मुद्दे निर्माण केल्या जातात आणि मग त्याच्यावर परत फोडाफोडीचं राजकारण जे काही आपण बघतोय की सध्या चालू आहे जिकडे तिकडे, ते फोडाफोडीचं राजकारण करायचं, पैशाचा प्रचंड वापर करायचा. तेव्हा तुमच्या म्हणजे लोकांची कामं पुढच्या काळामध्ये फार केली पाहिजे, गरिबांची कामं केली पाहिजे, असं काही राजकारणासाठी बंधनकारक राहणार नाही. मुळी सध्याची ही परिस्थिती आहे, याच्यामध्ये डोळ्यात तेल घालून यावेळेस आपण चांगलं त्या ठिकाणी निर्णय घेतला. काहीतरी एक जागृती मतदारामध्ये निर्माण झाल्यासारखी दिसली. मतदारांचा आभारच मानलं पाहिजे. ज्यांनी पक्षांतर केलं त्यांना तुम्ही असे धडे शिकवले त्या ठिकाणी की आता पक्षांतर करायला माणसं निश्चितच भिचकतील. तिथे एक निश्चितपणाने आपण केलं, मतदारांचा आभारच मानलं पाहिजे. शेवटी लोकशाही ही आपल्यासाठी आहे मित्रांनो, आणि म्हणून जो मताचा अधिकार दिलेला आहे तो फार मोठा अधिकार आहे. त्याचा आपण हे सगळं बरोबर चालतंय की नाही हे पाहण्याचं काम आपल्यालाच करावं लागणार. राजकारणातले नेते मंडळी करतील असं काही मानायचं कारण नाही. त्यांना फक्त त्यांच्या स्वतःचं खुर्ची हे त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचे असते हे आपण बघतोय काय चाललेलं त्याच्यावरून. आणि म्हणून मतदानामध्ये जागृती निर्माण होणं, देशामध्ये कुणी भावनेचं राजकारण करत असेल त्याला आपण थारा देता कामा नये, देशामध्ये कुणी भ्रष्टाचाराचं राजकारण करत असेल, पैशाचा वापर करत असतील, फोडाफोडीचं राजकारण करत असतील, त्यांना आपण कधीही थारा देता कामा नये. हे मतदारांमधली जागृती या निवडणुकीमध्ये दिसून आलेली.
त्याबद्दल मतदारांचं निश्चितपणे आभार त्या ठिकाणी मानले पाहिजे. आणि म्हणून अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना अभिमान वाटला पाहिजे की बाळासाहेब थोरातांचं नेतृत्व आज राज्यामध्ये अनेकांनी त्या ठिकाणी मधल्या काळामध्ये जसं सर्वांनी सांगितलं, शेखर बोर्डांनी सांगितलं, प्रकाश सर्वांनी सांगितलं की अशा वेळेस लोक कुठेतरी आपली चेष्टा करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु आता ती सगळं खोटं ठरलेलं आहे. शेवटी आपण एक तत्वानी चालणारी माणसं आहोत, पक्षावर निष्ठा, विचारांवर निष्ठा आणि आपल्या कर्तव्याची निष्ठा. निष्ठा ही अशा प्रकारची असते की आपल्या कर्तव्याची सुद्धा निष्ठा असली पाहिजे. तर आपलं कर्तव्य बाळासाहेब थोरात सदैव अतिशय निष्ठेने त्या ठिकाणी पार पडतात. जी जबाबदारी ती जबाबदारी मग आता प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतायत, मध्ये 15 वर्ष ते मंत्री होते, प्रत्येक मिळालेली जबाबदारी ही प्रामाणिकपणाने आणि निष्ठेने जर आपण केली तर त्याच्यामध्ये समाजाचंही भलं असतं आणि राजकारणाचंही भलं असतं आणि मग पर्यायाने आपल्या नेतृत्वाचं सुद्धा त्या ठिकाणी गौरव होत असतो. हे धोरण आणि हा विचार घेऊन संगमनेरमध्ये काम केलं जातं आणि ते बाळासाहेब थोरात करतायत. आज राज्याचं आता हे 5 वर्षे कसं राजकारण होणार आहे, किती अस्थिरता निर्माण झाली, ज्यांना लोकांनी निवडून दिलं त्यांना आपले सहकारी सांभाळता आले नाही, का असं होतं, त्यांना तर चांगलं बहुमत दिलं होतं, दोन्ही पक्ष मिळून बहुमत त्या ठिकाणी मिळालेलं होतं. त्यांनी खरं म्हणजे आता जवळजवळ 3 आठवडे होत येतील तुम्ही तिथे राज्य स्थापन करू शकले नाही, एकमेकांच्या सहकार्यांविषयी अशा पद्धतीचे तुम्ही आरोप करतायत आणि जे काही सगळं त्या ठिकाणी मांडलंय, परंतु कुठेतरी राज्यात आपल्याला आता तिथे स्थैर्य निर्माण करून देण्यासाठी श्रेष्ठी काय निर्णय घेतील त्याच्याकडे आपण सर्वजण अपेक्षेने बघत आहोत. निश्चितच काहीतरी चांगलं व्हावं आणि त्यामध्ये काँग्रेसची भूमिका आणि बाळासाहेबांची भूमिका, बाळासाहेब थोरातांची भूमिका ही अत्यंत महत्वाची असणार आहे, त्यांचं योगदान अत्यंत महत्वाचं असणार आहे, हे आपण निश्चितपणाने आपल्याला तिथे आनंद देणारी गोष्ट आहे, समाधान देणारी गोष्ट आहे. संगमनेर कारखान्यात आता गळीत हंगाम सुरू होतोय, नेहमीच सांगतात सर्व साहेबही आता सांगत असतात की प्रत्येक गळीत हंगाम हा वेगळा असतो, वेगळी आव्हानं असतात. यावेळेस उसाचा तुटवडा हे आव्हान आहे, उसावर पडलेले आजार हे आव्हान आहेत, परंतु आपली यंत्रणा, मी सांगितलं की इथली व्यवस्थापन इतकं पक्कं आहे, इतकं ताऊन सुलाकून निघालेलं आहे, अतिशय डोळ्यात तेल घालून सर्वजण काम करतात. चेअरमन साहेब त्यांचं सर्व, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, त्याचप्रमाणे आपले कार्यकारी संचालक, त्यांची सर्व असलेले अधिकारी आणि कर्मचारी वर्ग हे अतिशय कष्ट या गळीत हंगामामध्ये घेत असतात, तेव्हा त्यांचं या ठिकाणी मनापासून मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो. त्याचप्रमाणे इथून बाहेर गावून आलेले जे आमचे शेतकरी बांधव आहेत त्यांचंही या निमित्ताने स्वागत करतो आणि त्यांना अधिकाधिक उत्तम सेवा या संगमनेर कारखान्याच्या माध्यमातून इथे सांगितलं की आता वाहतुकीचं ज्या काही संगमनेर, कारण शेतकरी शेतकरी आहे, तो सभासद आहे आणि नाही याच्यामध्ये संगमनेर कारखाना फार फरक त्या ठिकाणी करत नाही, त्यांना सुद्धा एक शेतकरी बांधव आहे, तो त्यालाही पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न हा संगमनेर सहकार मंडळी भाऊसाहेब थोरात कारखान्याचा असतो, तसा न्याय आपल्याला निश्चितपणाने दिला जाईल. कारण शेवटी आपण शेतकरी बांधव आहात आणि सहकार हा शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे, आणि तोच दृष्टिकोन ठेवून आपलं इथलं व्यवस्थापन चेअरमन साहेब आणि त्यांचे सर्व लोक करत असतात, त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि या गळीत हंगामासाठी पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपत. धन्यवाद. कारखाने बंद पडतायत, उद्योगधंदे बंद पडतायत, रोजंदारी कमी होत चालली आणि बेरोजगारी एवढी वाढत चाललेली आहे की त्याची आता सीमा नाही आहे की एकदा मध्ये एक जाहिरात निघाली शिपाईच्या पदासाठी, पण अगदी इंजिनियर लोकांनी तिथे अर्ज केले, लाखो अर्ज आले, जागा होत्या 100च्या काहीतरी आसपास, लाखो लोकांचे अर्ज त्या ठिकाणी आले. ही सर्व त्यामुळे तो तरुण वर्ग आहे तो अतिशय उद्विग्न आहे, त्याला आपल्या भवितव्याबद्दल आशा वाटत नाही, नैराश्य त्याच्या मनामध्ये आहे. मग ही रोजगार निर्मिती होत असताना ही कुठून होत असते, रोजगार काही आकाशातनं पडत नसतात, त्यासाठी जे काही वेगवेगळे माध्यम आहे त्यामध्ये सहकार फार महत्वाचं माध्यम आहे ना. म्हणून या सहकारी संस्था कशा टिकल्या पाहिजे, कशा वाढल्या पाहिजे, सहकारामध्ये शासनाने त्याला पूरक अशा प्रकारची धोरणं घेतली पाहिजे. दुर्दैवाने ही धोरणं आपण घेतोय घेत नाहीत असं आपल्याला लक्षात येतं. आपलं आयात निर्यातीचं धोरणं नेहमी चुकीची असतात, जेव्हा कुठं भाव वाढायला लागली की लगेच आयात करायचं, भाव वाढायला लागली की लगेच निर्यात वाढवायची, आयात अवेळी कारण नसताना आयात करायचं, आणि त्यामुळे ह्या जे काही शेतीचे उत्पादन आहेत त्याचा भाव जर टिकून राहिला नाही तर त्याचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होतो. आणि म्हणून आज जी एक अर्थव्यवस्था आपली फार रसातळाला चाललेली आहे, त्याला नोटाबंदीचं कारण आहे, त्याला GST कारण आहे, त्याचबरोबर हेही एक कारण आहे महत्वाचं की गेल्या 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालावर भावच राहिलेले नाही, कुठल्या शेतीमालावर भाव नाही. आणि मग त्याच्यामध्ये एक स्थैर्य निर्माण करणं हे शासनाचं काम, शासनाची धोरणं अशी असली पाहिजे की आता उसाचा एक व्यवसाय आहे की जो एक
या देशामध्ये कमीत कमी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक स्थिरावलेला व्यवसाय आहे, त्याला अधिक स्थिर कसं करता येईल, त्याला अधिक स्थैर्य कसं निर्माण करून देता येईल, हे आर्थिक बाबी असतात मित्रांनो. याचा देशाच्या अर्थव्यवस्थेशी संबंध असतो. एक व्यवसाय स्थिर झाला त्याच्यातून रोजगार निर्मिती होते, त्याच्यातून देशाला आपण किती कर सुद्धा मिळतात ना, राज्याला कर मिळतो, शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढते. शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढली की राज्याच्या अर्थव्यवस्थेचं गतिमान सुद्धा होत असते. कारण शेतकऱ्याच्या खिशात पैसे आले तर तो त्या ठिकाणी जातो, बाजारात चार गोष्टी तो घेतो, आपल्या मुलांसाठी घेतो, आपल्या घरच्यांसाठी घेतो, कधी मोटरसायकल घेईल, गाडी घेईल, जीप घेईल, ट्रॅक्टर घेईल, आणि त्याच्यातून ही अर्थव्यवस्था हलत असते. पण तुम्ही जर शेतकऱ्यांनाच त्या ठिकाणी कमकुवत केलं, त्यांना कुठल्याही प्रकारचं आर्थिक मदत तर राहू द्याच, पण त्याच्या शेतीमाला जर भाव दिले नाही तर मग ती अर्थव्यवस्था त्या ठिकाणी वाईट झाल्याशिवाय राहत नाही. आज ती अवस्था या ठिकाणी झाली. अतिशय उत्तम प्रकारे इथे सर्व गुगरकरांनी पण सांगितलं आणि कानोडे साहेबांनी सांगितलं की किती दूरदृष्टी आहे. मी नेहमी आपल्याला सांगतो की मला म्हणजे इथे जे आदरणीय भाऊसाहेब थोरातांनी जो पाय घातलाय, बाळासाहेब थोरात आता इथे नेतृत्व करतायत, मला या सर्व व्यवस्थापना आदर वाटतो की इतकं चांगलं उत्कृष्ट व्यवस्थापन असतं की भविष्यकाळात काय होणार याचं अचूक अंदाज घेऊन आपली धोरणं आखावी लागतात. जसं देशाला धोरण असतं तसं कारखान्याला धोरण असतं ना, साखर कधी विकायची, किती विकायची, नवीन कधी प्लांट काढायचा. मित्रांनो, आपला हा जो नवीन कारखाना झालाय त्याचं राज्यात कौतुक होतं. अजित पवार साहेब तू म्हणायचे तसे खूप त्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये फार स्ट्रिक्ट आहेत, अतिशय कडक आहेत आणि अतिशय दूरदृष्टी आहे, त्यांना खूप अभ्यासू आहेत. ते एक दिवशी कुणालाही न सांगता इथे कारखाना पाहिला, त्यांना वाटलं किंवा ते येणार म्हटलं, कुणी मोठी व्यक्ती येणार म्हटलं की मग आपण कसं घर आवरून ठेवतो, तर त्यांना अचानकपणे म्हणजे सरप्राईज व्हिजिट करायची होती. परंतु ती सरप्राईज व्हिजिट केल्यानंतर ते इतके आनंदी झाले आणि मला देखील एकदा मुंबईला भेटले होते, त्यांनी सांगितले की खरोखर तुमच्या कारखान्याचं काम अतिशय चांगलं झालेलं आहे. काही एक धोरण असतं, त्याला एक दृष्टी असायला लागते. अनेकांनी काय केलं, जुनेच कारखाने दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून ते कारखाने बरेच अडचणीत आले, लवकर काहींचा तर सीझन बुडाला, अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाले. तेव्हा अचूक निर्णय घेणं, अचूक धोरण आखणं हा सुद्धा कुठल्याही व्यवस्थापनाचा खूप महत्वाचा भाग असतो. शिस्त खूप महत्वाची असते आणि समर्पित भावनेने काम करणं खूप महत्वाचं असतं. आपला एवढा सीझन होत असतो, आता गळीत हंगाम सुरू झाला आहे, एक मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आता एवढ्या किती ऍक्टिव्हिटीज होणार आहे. ऊस तोडायचा आहे, ऊस आणायचा आहे, ऊस उपलब्ध करायचा आहे, तो इथे होऊन वेळेवर त्याचं गाळप करायचं आहे, त्याची साखर तयार करायची आहे, ती साखर व्यवस्थित साठवायची आणि ती साखर बाजारात घेऊन जायची. त्याला असलेले जोडधंदे आता आपण इथे सुरू केले आहे. आपण कोजनरेशन करतोय, वीज उत्पादन करतोय आपण. त्याचप्रमाणे आताच चेअरमन साहेबांनी सांगितलं की आपण आता इथेनॉलचा प्रोजेक्ट करतोय, आपलं डिस्टिलरी खूप चांगली होती, की असे अनेक जे काही त्याला आपण म्हणतो की उप उत्पादनं जर आपण निर्माण केली, उपपदार्थ निर्माण केले किंवा उत्पादनाची वेगळी जे साधनं निर्माण केली, तर आपल्याला एक स्थैर्य निर्माण होत असतं. स्थैर्य आपोआप निर्माण होत नसतं आणि म्हणून शासनाने सुद्धा या धोरणांना पाठिंबा दिला पाहिजे. इथेनॉलच्या किमती सतत व्यवस्थित कशा राहतील, इथेनॉलचा वापर कसा वाढता येईल, वाढेल इंधन म्हणून त्याचा वापर कसा वाढेल. आजच पेपरमध्ये एक आशादायक बातमी आहे की मोठं काहीतरी हरियाणाला एक मोठा प्लांट त्या ठिकाणी निघतोय, 700-800 कोटीचा प्लांट निघतो की ज्याच्यातनं बायो जे काही इथेनॉल आहे त्याचा वापर हा इंधनामध्ये वाढला पाहिजे. तर अशी धोरणे शासनाने घेतली पाहिजे आणि ज्यावेळेस अतिरिक्त उत्पादन होईल त्यावेळेस साठा वाढवणं, निर्यातीसाठी मदत करणं, ही धोरणं जर घेतली तर मला असं वाटतं की ऊसाचा व्यवसाय हा स्थिर होईल. मी आज पाहिलं की सगळीकडे मी गेलो, नाशिक जिल्ह्यात गेलो, धुळे जिल्ह्यात गेलो होतो, जळगाव जिल्ह्यात गेलो होतो, शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट झाली. कुठलंच उत्पादन राहिलं नाही, कुठलंच उत्पादन राहिलं. त्यातल्या त्यात जरी चेअरमन साहेबांनी सांगितलं की तांबेरा आलेला आहे उन्हीचा आणि आपल्या कर्तव्याशी निष्ठा, निष्ठा ही अशा प्रकारची असते की आपल्या कर्तव्याची सुद्धा निष्ठा असली पाहिजे. तर आपलं कर्तव्य बाळासाहेब थोरात सदैव अतिशय निष्ठेने त्या ठिकाणी पार पडतात. जी जबाबदारी ती जबाबदारी मग आता प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतायत, मध्ये 15 वर्ष ते मंत्री होते. प्रत्येक मिळालेली जबाबदारी ही प्रामाणिकपणाने आणि निष्ठेने जर आपण केली तर त्याच्यामध्ये समाजाचंही भलं असतं आणि राजकारणाचंही भलं असतं आणि मग पर्यायाने आपल्या नेतृत्वाचं सुद्धा त्या ठिकाणी गौरव होत असतो. हे धोरण आणि हा विचार घेऊन संगमनेरमध्ये काम केलं जातं आणि ते बाळासाहेब थोरात करतायत. आज राज्याचं आता हे 5 वर्षे कसं राजकारण होणार आहे, किती अस्थिरता निर्माण झाली, ज्यांना लोकांनी निवडून दिलं त्यांना आपले सहकारी सांभाळता आले नाही, का असं होतं, त्यांना तर चांगलं बहुमत दिलं होतं, दोन्ही पक्ष मिळून बहुमत त्या ठिकाणी मिळालेलं होतं. त्यांनी खरं म्हणजे आता जवळजवळ 3 आठवडे होत येतील,
तुम्ही तिथे राज्य स्थापन करू शकत नाही, एकमेकांच्या सहकार्यांविषयी अशा पद्धतीचे तुम्ही आरोप करतायत आणि जे काही सगळं त्या ठिकाणी मांडलंय, परंतु कुठेतरी राज्यात आपल्याला आता तिथे स्थैर्य निर्माण करून देण्यासाठी श्रेष्ठी काय निर्णय घेतील त्याच्याकडे आपण सर्वजण अपेक्षेने बघत आहोत. निश्चितच काहीतरी चांगलं व्हावं आणि त्यामध्ये काँग्रेसची भूमिका आणि बाळासाहेबांची भूमिका, बाळासाहेब थोरातांची भूमिका ही अत्यंत महत्वाची असणारी, त्यांचं योगदान अत्यंत महत्वाचं असणार आहे हे आपण निश्चितपणाने आपल्याला तिथे आनंद देणारी गोष्ट आहे, समाधान देणारी गोष्ट आहे. संगमनेर कारखान्यात आता गळीत हंगाम सुरू होतोय, नेहमीच सांगतात सर्व साहेबही आता सांगत असतात की प्रत्येक गळीत हंगाम हा वेगळा असतो, वेगळी आव्हानं असतात. यावेळेस ऊसाचा तुटवडा हे आव्हान आहे, ऊसावर पडलेले आजार हे आव्हान आहे, परंतु आपली यंत्रणा, मी सांगितलं की इथली व्यवस्थापन इतकं पक्क आहे, इतकं ताऊन सुलाखून निघालेलं आहे, अतिशय डोळ्यात तेल घालून सर्वजण काम करतात. चेअरमन साहेब, त्यांचं सर्व व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, त्याचप्रमाणे आपले कार्यकारी संचालक, त्यांचे सर्व असलेले अधिकारी आणि कर्मचारी वर्ग हे अतिशय कष्ट या गळीत हंगामामध्ये घेत असतात, तेव्हा त्यांचं या ठिकाणी मनापासून मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो. त्याचप्रमाणे इथून बाहेर गावून आलेले जे आमचे शेतकरी बांधव आहेत त्यांचंही या निमित्ताने स्वागत करतो आणि त्यांना अधिकाधिक उत्तम सेवा या संगमनेर कारखान्याच्या माध्यमातून इथे सांगितलं की आता वाहतुकीचं ज्या काही संगमनेर, कारण शेतकरी शेतकरी आहे, तो सभासद आहे आणि नाही याच्यामध्ये संगमनेर कारखाना फार फरक त्या ठिकाणी करत नाही, त्यांना सुद्धा एक शेतकरी बांधव आहे, तो त्यालाही पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न हा संगमनेर सहकार मंडळी भाऊसाहेब थोरात कारखान्याचा असतो, तसा न्याय आपल्याला निश्चितपणाने दिला जाईल. कारण शेवटी आपण शेतकरी बांधव आहात आणि सहकार हा शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे, आणि तोच दृष्टिकोन ठेवून आपलं इथलं व्यवस्थापन चेअरमन साहेब आणि त्यांचे सर्व लोक करत असतात, त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि या गळीत हंगामासाठी पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपत. धन्यवाद. शावी शेख, सी 24 तास, संगमनेर. सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.